ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी मातोश्री हे काही मंदिरापेक्षा वेगळं नाही. मुंबईतच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राचं राजकारण जिथून हादरवलं जायचं ती जागा म्हणजे मातोश्री. याच मातोश्रीतून म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शिंदे गटातील आमदार खासदारांनी शिवसेनेत उभी फूट पाडली. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी मातोश्रीवर गाठीभेटी घेणं खलबतं करणं चालूच असतं. मातोश्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने चर्चेत असतेच. पण सध्या मातोश्रीची चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे राहुल गांधींच्या मातोश्रीवर येण्यानं. राजकारणाच्या इतिहासातील हा एक दुर्मिळ क्षण लवकरच सर्वांना पाहायला मिळणार आहे. गांधी घराण्यातील पहिलेच व्यक्ती ज्यांनी मातोश्रीची पायरी चढली तो मान राहुल गांधींना मिळणार आहे. नक्की या मातोश्रीच्या भेटीत काय दडलंय, मातोश्रीच्या बंद दाराआड नेमकं काय खलबत होणार ते सगळं तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगतोय. पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या महाविकास आघाडी या एका छत्राखाली 3 पक्ष एकत्र आले असले तरी त्यांच्यात आता हळूहळू वादाची ठिणगी पडताना पाहायला मिळते. मग तो सावरकरांचा मुद्दा असो किंवा संयुक्त संसदीय समितीच्या स्थापनेवरून झालेली मतांतर, भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी हे तिन्ही पक्ष नाईलाजन एकत्र आले असले तरी त्यांच्यात आता बराच विसंवाद पाहायला मिळतो. हाच राजकीय डॅमेज कंट्रोल कसा करता येईल यासाठी गांधी आणि ठाकरे यांची ही भेट महत्वाची ठरणार आहे. मातोश्रीच्या भेटीचा आणखीन एक अँगल सांगितला जातोय तो म्हणजे बिहार पॅटर्नचा. बिहारमध्ये नितीश कुमारांचा GDU, तेजस्वी यादवांचा RJD आणि काँग्रेस पक्ष महायुतीच्या रूपात एकत्र आहेत. याच्याच पावलावर पाऊल ठेवत आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तेत राहण्यासाठी राहुल गांधींना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे साथ महत्वाचे ठरणार आहे. आणि म्हणूनच मातोश्रीची ही भेट महाविकास आघाडीच्या भविष्यातील राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी फायद्याची ठरू शकते. सर्वात शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे मातोश्रीच्या भेटीचा दस्तूर खुद्द उद्धव ठाकरेंना किती फायदा होतो त्याचा. सत्तेतले आणि सत्तेबाहेरचे अनेक दिग्गज नेते मातोश्रीवर येऊन गेले आहेत. दिल्ली आणि पंजाबचे आपचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि भगवंत मान हे मातोश्रीवर आले होते. या भेटीनं देशातला विरोधी पक्ष एकवटत असल्याचा संदेश भाजपला देण्यात आला. त्यात आता राहुल गांधींची मातोश्रीवरची एंट्री उद्धव ठाकरेंसाठी फायद्याची ठरते का तोट्याची हे निवडणुकीतच स्पष्ट होईल. त्यामुळे मातोश्रीची ही भेट नक्की कुणाच्या फायद्याची ठरणार, यामुळे ठाकरेंना खरंच फायदा होणार की तोटा ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TVD मराठी या आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.